महाविकास आघाडीमध्ये वाद जागा वाटपात काँग्रेसचा खोडा बातमी आहे पणजी गोव्यात विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर युती आघाडीच्या राजकारणानं चांगलाच वेग घेतला आहे यात सध्या जोरदार चर्चा सुरू आहे ती काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची याबाबत अजून कोणताही ठोस निर्णय समोर आलेला नाही मात्र आता काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला जागा सोडण्यासाठी फारशी अनुकूल परिस्थिती या आघाडीचे घोडे अडलं असल्याची माहिती समोर पण त्याच वेळी शिवसेनेसाठी मात्र तीन जागा सोडण्यास तयार असल्याची माहिती मिळतीय मात्र शिवसेनेनं आता तीन जागांसाठी काँग्रेससोबत न जाता राष्ट्रवादीसोबतची मैत्री निभावण्याची भूमिका घेतली असल्याची माहिती सूत्रांकडून समजतीय याबाबत आज संजय राऊत यांना विचारले असता त्यांनीही शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीबाबत खुलासा केलाय ते आहेत आम्ही किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेस पुढे झोळी घेऊन उभे नाही आम्ही त्यांच्या पुढे एकत्र एक लढण्याचा प्रस्ताव ठेवलाय राहुल गांधी सोबत ही आमची चर्चा झाली आहे आणि ती सकारात्मक आहे पण स्थानिक नेत्यांच्या मनात काय आहे ते कळेना संजय राऊत म्हणतायत आम्ही काँग्रेसला चाळीस पैकी तीन जागा लढवण्याचा प्रस्ताव दिला होता तर उर्वरित दहा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड पक्षाला एकत्रितपणे द्या असं आम्ही म्हटलं होतं त्यातही आम्ही गोव्यात काँग्रेसनं कधीही न जिंकलेल्या जागा मागितल्या होत्या आम्ही त्यांच्या खिशातले काहीही मागितले नव्हते आता जमिनीवरील परिस्थिती वेगळी आहे एकत्र एक लढलो नाही तर काँग्रेस सिंगल डिजिट मध्ये सुद्धा येणार नाही असं वातावरण आहे सध्या त्यामुळे आमच्यासारखे काही प्रमुख पक्ष काँग्रेसला आधार द्यायचा प्रयत्न करतायत पण गोव्यातल्या स्थानिक नेत्यांच्या डोक्यात हे माहीत नसल्याचा पुनरोच्चार त्यांनी केला दरम्यान संजय राऊत गोव्याच्या दौऱ्यावर देखील जाणार आहेत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या पार्श्वभूमीवर या दौऱ्यात ते अठरा तारखेला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांची भेट घेणार आहेत या भेटीत ते आघाडी संदर्भात चर्चा करणार आहेत तोपर्यंत काँग्रेससोबत आघाडीचा निर्णय अद्याप न झाल्यास गोव्यात राष्ट्रवादी आणि शिवसेना गोव्यात एकत्रित एक लढण्याची शक्यता व्यक्त केली जाते मात्र जर गोव्यात काही मनाप्रमाणे घडले नाही तर आम्ही स्वबळावर लढू असं देखील संजय राऊत यांनी स्पष्ट केलं न्यूज मिशारवरील सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजरी दिलेलं बेल ऐकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील